छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरूप पुतळ्याची मागणी गेल्या 30 वर्षाची मागणी आपण 3 वर्षात पूर्ण करून दाखवली. दापोलीमध्ये येणारा वर्षामधला 5 ते 8 लाख पर्यटक हा या ठिकाणी थांबला पाहिजे, तो इथं ठिकाणी तासभर थांबला पाहिजे, इतकं रोजगार निर्मिती झाली पाहिजे या दृष्टीने आपण ही सुवसृष्टी उभी करतोय. त्या उद्घाटनाच्या पाठीवरती योगेश्वरन तुला कुठे कोरले हे तर मला महत्व नाहीये. योगेश्वरमचं नाव हे ज्यांच्यामध्ये आहे योगेश कदम इतपत थांबणार नाही. विकास दापोली मतदारसंघाचा करत राहणार, राजकारणामध्ये फक्त 2 गोष्टी महत्वाच्या असतात, एक जनतेचा आशीर्वाद आणि नेत्यांचा आशीर्वाद. माझ्याकडे दोन्ही आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अनिलजी परब साहेब, मंत्री महोदय सन्माननीय उदयजी सामंत, राज्यमंत्री महोदया अजितजी तटकरे, रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब, सन्माननीय आमदार भास्करजी जाधव, सन्माननीय आमदार राजन साळवी, सन्माननीय आमदार अनिकजी तटकरे, रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय विनायकजी राऊत साहेब, युवा सेनेचे सरचिटणीस सन्माननीय अमोल भैया, आमचे मित्र विक्रांतजी जाधव, सचिनजी कदम उपस्थित, सर्व मान्यवर मंडळी, सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित जमलेला सर्व जनसंप्रदाय बंधू भगिनी आणि मातांनो, माझ्या आयुष्यातला भावनिक आणि सर्वात महत्वाचा दिवस माझ्या मतदारसंघामधील दापोली तालुक्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरूप पुतळ्याची मागणी गेल्या 30 वर्षाची मागणी आपण 3 वर्षात पूर्ण करून दाखवली. माझ्यासाठी अतिशय भावनिक दिवस आहे. आपण सर्वांनी मिळून हे स्वप्न पाहिलं, आज हे स्वप्न पूर्णत्वास गेलेलं आहे. त्याही पेक्षा महत्वाचं माझ्यासाठी, ज्यांची प्रेरणा घेऊन मी या दापोली मतदारसंघाच्या किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरलो, ते आमचे युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं. आपल्यासाठी फक्त 2 गोष्टी महत्वाच्या असतात, राजकारणामध्ये फक्त 2 गोष्टी महत्वाच्या असतात, एक जनतेचा आशीर्वाद आणि नेत्यांचा आशीर्वाद. माझ्याकडे दोन्ही आहे, दोन्ही आहे माझ्याकडे, मला कसली चिंता नाही. मी कुठलाही, मी फार संयमाने बोलणार आहे, मला कुठलाही ह्या कार्यक्रमाला गालबोट लागत असं कुठलंही काम आपल्या कोणाच्या हस्ते होता का म्हणे माझी तुम्हाला विनंती आहे. आपण सर्व आलेलो आहोत, आपण सर्व इथं उपस्थित आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासाठी. आपण महाराजांसाठी आपण इथे आहोत. येता जाता माझ्या ह्या दापोली मतदारसंघासाठी माझी अनेक स्वप्न आहेत, माझ्याने अनेक स्वप्न आहेत आणि ह्या स्वप्नाकडे ठेवलेलं आज हे पहिलं पाऊल आहे, हे पहिलं यशस्वी पाऊल आहे. योगेश कदम इथपत थांबणार नाही, विकास दापोली मतदारसंघाचा करत राहणार. मी थांबणार नाहीये, मी थांबणार नाही. त्या उद्घाटनाच्या पाठीवरती योगेश कदम तुला कुठे कोरले याचं मला महत्व नाहीये. योगेश कदमचं नाव हे ज्यांच्यामध्ये आहे मला विश्वास आहे. हे अशा गोष्टीने मला फरक पडत नसतो, माझ्या ह्याच्याने मला फरक पडत नसतो. आदित्यसाहेबांकडे बघून मी राजकारणामध्ये आलोय, आदित्यसाहेबांकडे बघून मी राजकारणाकडे आलो. आज माझ्यासाठी हा सुवर्ण क्षण लिहिला गेला माझ्या आयुष्यामध्ये हा दिवस आहे. परंतु साहेब आमच्या अनेक मागण्या आहेत, मी अधिक काही बोलणार नाही.
दापोली मतदारसंघामध्ये आज आपण पर्यटन मंत्री आहात, आदिती तटकरे देखील राज्यमंत्री इथे उपस्थित आहेत. दोघांनाही माझी विनंती आहे, आमच्या मतदारसंघामध्ये असलेले किल्ले, गड किल्ले, पर्यटन विभागाकडे तीन किल्ले आहेत, एक किल्ले सुमारगड, एक किल्ले पालगड आणि एक दापोली मधला गोवाकोट किल्ला. हे तीनही किल्ले हे पर्यटन विभागाकडे आहेत. आपण त्वरित सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व विभागाने पर्यटन विभागाची बैठक लावावी. या तिन्ही किल्ल्यांचा विकास आज आपण इथे जाहीर करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. आज महाराजांचा नवरात्र असतो होत आहे. आम्हा सर्वांची अपेक्षा आहे, आम्हा सर्वांची अपेक्षा आहे, या गडकिल्ल्यांचा विकास आपण पर्यटन मंत्री प्रधानमंत्री असताना झाला तर आमच्यासाठी दुसरं कुठलं अजून येणं होणार नाही. माझी विनंती आज या व्यासपीठाच्या मार्फत मी ह्या विकास कामांची मागणी आपल्या इथे समोर ठेवतोय. आणि आज दापोली मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं आहेत आपण मार्गी लावली आहेत. यावरचं उल्लेखन आदित्य साहेब, दापोली तालुक्यामध्ये 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालयाचं दर्जोन्नती करण्यासाठी आपण 20 कोटी 21 लाखाचा निधी मंजूर करून आणलेला आहे. 100 बेडचा आणलेला आहे, ते देखील पूर्ण होणार आहे येत्या काही दिवसातच. त्याचं देखील भूमिपूजन घ्यायचं, आपला सोहळा आपला आनंदाने पार पडायचा, खासदारचा आपण सगळ्यांनी यायचंय. मी निमंत्रण देईन, मी निमंत्रण आपण सगळ्यांनी त्याला मान ठेवून यावं अशी माझी आपण सगळ्यांना विनंती असेल. मी आधी काही बोलणार नाही साहेब. आपला आज महाविकास आघाडीचं सरकार आहे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, त्या ह्या सरकारमध्ये मी पहिल्यांदा म्हणून आमदार होऊन गेलोय. हे माझं नशीब मी समजतो, हे माझं नशीब मी समजतो. आणि म्हणून हा पुतळा उभा करण्यासाठी अनेक जणांचे हातभार आहेत. हा पुतळा उभा करण्यासाठी अनेक जणांनी हातभार लावलेला आहे. साहेब हा पुतळा आपण CSR फंडामधला 50 लाख रुपये महाराष्ट्रामध्ये विविध कंपन्यांमध्ये जमा करून आपण दापोली नगरपंचाकडे आपण वर्ग केले होते. 50 लाखमधून हा ब्रॉन्झचा 3.5 टनाचा 13.5 फुटाचा हा पुतळा आपण उभा केलेला आहे. सन्माननीय वायकरचे पालकमंत्री असताना त्यांच्याकडनं आपण जिल्हा नियोजनमधून 80 लाखाचा निधी आपण वर्ग करून घेतला होता. त्याचं मध्ये सुशोभीकरण झालेलं आहे. आणि भाग 2 ज्याची आपण आता पाहणी केली, त्या भाग 2 साठी जवळपास 2.5 कोटीचा निधी आपण सध्या नगरविकास मंत्री यांच्याकडनं आपण महाविकासाकडे सरकारतर्फे आपण आणलेले आहे. आणि भाग 2 देखील लवकरच भूमिपूजन होऊन त्याचा देखील शुभारंभ होणार आहे. ही शिवसृष्टी उभी राहणार आहे. दापोलीमध्ये येणारा वर्षामधला 5 ते 8 लाख पर्यटक हा या ठिकाणी थांबला पाहिजे, तो इथ्या ठिकाणी तासभर थांबला पाहिजे, इतकं रोजगार निर्मिती झाली पाहिजे. ह्या दृष्टीनं आपण ही शिवसृष्टी उभी करतोय. त्यासाठी आपण देखील मला इथे बोलता बोलता बोललात योग्यशी निधी कमी पडला तर पर्यटन विभागाकडनं देखील मी तुम्हाला हवे एवढा निधी उपलब्ध करून देईन. आपण तिथे बोललात आपण मनापासून आभार मानतो. मी अधिक काळ घेणार नाही. आज आपण इथे आलात, आपल्या शुभ हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय. माझ्या आयुष्यामधला हा सुवर्णासने लिहिला गेलेला हा क्षण आहे. मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, आम्ही शिवसैनिक कधीही विसरणार नाही. आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.